गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता सोलापूर जिल्ह्याला लागून राहिली होती. भाजपचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या बद्दल मतदारसंघात कमालीची नाराजी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. मागील 10 वर्षात भाजपचे शरद बनसोडे आणि खासदार स्वामी यांच्या रूपाने दिलेल्या उमेदवारांबाबत पंढरपूर शहर तालुक्यात मोठी नाराजी व्यक्त होताना दिसून आली. यातूनच भाजपने यावेळी मतदारसंघातील स्थानिक उमेदवार द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसून आली. आता राम सातपुते यांच्या रूपाने भाजपने सोलापूर जिल्ह्यातूनच विधानसभेत प्रतिनिधित्व केलेला उमेदवार दिला आहे. आज राम सातपुते हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर 4 दिवसांनी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाला आल्याचे दिसून आले. सोमवारी त्यांनी सोलापुरात जाऊन विविध नेते मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या. मंगळवारी ते सोलापुरातून माळशिरस तालुक्यातील मेळाव्यास गेले, तर आज गुरुवारी ते पंढरीत आल्याचं दिसून आलं. तर विठ्ठल दर्शनानंतर ते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या भेटीसाठी परिचारक यांच्या वाड्यात गेले. तत्पूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते. आज पंढरपूर मध्ये विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद घेतला. आज उमेदवारी दाखल झाल्यानंतर, उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंढरपूर मध्ये आलोय आणि या ठिकाणी पांडुरंगाचा आशीर्वाद घ्यायला आलोय. येत्या काळामध्ये माझ्या हातून समाजाची सेवा घडो, देशाची सेवा घडो आणि निश्चित मला विश्वास आहे की पांडुरंगाचा, विठ्ठल रुक्मिणीचा मला त्या ठिकाणी आशीर्वाद भेटेल आणि सोलापूर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी मी विजयी होईल. प्रणितीताईंनी तुम्हाला पत्र लिहिलं होतं, तुम्ही पण त्यांना एक पत्र लिहिलं, तसंच एक पत्र इथल्या कॉरिडॉरवासियांनी लिहिलं आहे की कॉरिडॉरच्या नावाखाली इथली घरं उद्ध्वस्त होणार आहेत, तर तुम्ही या बाबतीत त्यांना काय दिला असाल? निश्चित जनभावना मनात घेऊन त्या ठिकाणी राज्य सरकार या विषयामध्ये चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल हा मला विश्वास आहे आणि मी पंढरपूर वासियांच्या सोबत आहे. साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील हातात घेत आहेत, कारण स्पष्ट सांगितलं आपण त्यांच्यावर काम केलेलं आहे, अशा पद्धतीने समजूत काढताय त्यांची? मी भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीची इच्छा तीच माझी इच्छा आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश तोच माझा आदेश. बाकी पार्टी नेतृत्व, वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा करतील, मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. निश्चित सोलापूरच्या जागेसाठी, जागेचा 400 मध्ये समावेश असणार आहे आणि मला विश्वास आहे 3 लाखापेक्षा जास्त मताने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी विजयी होईल. आणि निश्चित या ठिकाणी मागच्या 10 वर्षामध्ये जे सोलापूरला या ठिकाणी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना, आदरणीय ज्येष्ठ नेते शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सोलापूरची जी अधोगती झालेली आहे ती भरून काढण्याचं काम पॉझिटिव्ह माध्यमातून त्या ठिकाणी 10 वर्षात झालेलं आहे मोदी सरकारच्या मध्ये. निश्चित या विषयामध्ये पंढरपूर एक केंद्रीय पर्यटन सूचीमध्ये जावं आणि पंढरपूर भारतातच नाही तर जगाच्या नकाशावर यावं यासाठी येत्या काळामध्ये सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित चांगल्या पद्धतीने काम करेल आणि मला विश्वास आहे की पंढरपूर वासियांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत पांडुरंगाच्या मंदिराबाबतीत त्या येत्या काळामध्ये पूर्ण करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करेल. आपण मागासवर्गीय सहयोगी पक्षाच्या लोकांना निमंत्रण नाही, नाराजी व्यक्त होते त्यांच्याकडनं, काय सांगाल? नाही, हे मला वाटतं चुकीचं.
चुकीचं आहे. सर्वांच्या संपर्कात आहे, सर्व पूर्ण ताकदीने माझ्यासोबत आहेत. महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्यासोबत आहेत. आज पांडुरंगाचं दर्शन घेतलं आहे. श्रद्धेय पंतांचं स्मृतीला त्या ठिकाणी मी घरी जाऊन अभिवादन करणार आहे. आणि इथली सगळी जी महायुतीचे सर्व घटक पक्ष आहेत, सर्वांशी फोनवर बोलणं झालं आहे. पूर्ण ताकदीने एका सामान्य परिवारातील उमेदवार म्हणून माझ्या मागे उभा आहेत. आणि येत्या काळामध्ये सर्वजण त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून सोलापूर लोकसभेचा विकास करू हा मला विश्वास. आपण मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करताय, मागासवर्गीयांसाठी काही स्कीमा आणणार आहेत नवीन? निश्चित मी अतिशय विनम्रतेने सांगतो, गेली 75 वर्ष सोनिया मॅडम आणि त्यांचं सरकार या देशामध्ये होतं. परंतु 75 वर्षाचा हिशोब जर काढला तर 75 वर्षामध्ये त्यांनी जे मागासवर्गीयांसाठी केलं त्याच्या तुलनेत आमचं 10 वर्षाचं सरकारने ज्या योजना आणल्या त्या फार मोठ्या आहेत. मागासवर्गीय किंवा सामान्यांचं जनमानस लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड उंचवण्यासाठी निश्चित रूपाने त्या ठिकाणी अनेक योजना आणल्या आणि त्याचं एक्झिक्युशन झालं, फक्त कागदावर घोषणा झाल्या नाही. तर निश्चित मला विश्वास आहे की या ठिकाणी असणारा मागासवर्गीय दलित आदिवासी सर्वजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या मागे उभं राहतील. लवकरच नारळ फुटेल, भव्य दिव्य सभा होऊन नारळ फुटेल. सोलापूरकर न भूतो ना भविष्यति अशा पद्धतीची गर्दी त्या ठिकाणी पाहतील. आणि एका सामान्य कामगाराच्या मुलाला त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांच्या राजकन्येला डावलून सामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूरकर निवडून देतील हा मला विश्वास नाही. तर त्या ठिकाणी अतिशय दृढ विश्वास सोलापूरकरांनी केला आहे. 2013 मध्ये सुशीलकुमार शिंदे केंद्रीय मंत्री असताना कर्नाटक पंढरपूरशी रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी विजापूर पंढरपूर रेल्वेला त्यांनी प्रस्ताव ठेवला, प्राथमिक मंजुरी दिल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तो विषय बारगळलेला आहे. आपल्या कार्यकाळातलं पूर्ण वर्षी इथल्या अपेक्षा ज्येष्ठ नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ठरवलं असतं तर काही करू शकले असते. त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते, केंद्रीय गृहमंत्री होते, परंतु एकदा निवडून यायचं आणि त्या ठिकाणी सोलापूरकरांच्या तोंडाला पानं भुसायचे हा यांचा वर्षानुवर्षाचा उद्योग आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचा हिशोब लक्षात ठेवलेले आहेत. मुख्यमंत्री झाले, एक कंपनी त्यांना सोलापूरमध्ये आणता आली नाही. त्या ठिकाणी सायकलची फॅक्टरी सुरू करणार होते, नारळ फोडला आणि फॅक्टरीच आली नाही. त्यामुळे मला विश्वास आहे, माझा खुला प्रश्न आहे सुशीलकुमार शिंदे साहेबांना, ज्येष्ठ नेत्यांना, आदरणीय नेत्यांना, की त्या ठिकाणी ते हिंदूंना दहशतवादी म्हणले होते, ते भगवा आतंकवाद म्हणले होते, याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही. येत्या काळामध्ये सोलापूर शहर जे आहे त्याच्या ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, तिथले पाण्याचे प्रश्न असतील, सोलापूरमध्ये नवीन उद्योग आले पाहिजे, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही पब्लिक सेक्टर कंपनीज आहेत त्याचे काही ना काही उद्योग सोलापूर शहरामध्ये उभं राहिले पाहिजे. MIDC चं एक्सपान्शन असेल. प्रामुख्यानं ग्रामीण भाग जो आहे, पंढरपूर फलटणची रेल्वे ती येत्या काळामध्ये सुरू झाली पाहिजे. त्याला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटने मान्यता दिली, सेंट्रल गव्हर्नमेंटने मान्यता दिली, त्याचंही टेंडर येत्या काळामध्ये होईल. त्यामुळे सोलापूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपण सगळे पंढरपूरवासी आहात, माझ्या मतदारसंघाला लागून आपण आहात. माझ्या कामाची पद्धत तुम्हाला माहिती आहे. मी त्या ठिकाणी उतरल्यानंतर स्वतःला झुकून देऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, चळवळीतून आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सोलापूरकरांना मला मत दिल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित आनंद होईल आणि माझं 5 वर्षाचं काम सोलापूरवर माझं जे मत आहे त्या मताशी मी सहमत नाही आहे. सोलापूर हैदराबाद रस्ता झाला, सोलापूर विजापूर रस्ता झाला, सोलापूर त्या ठिकाणी अक्कलकोट रस्ता झाला, सोलापूरला जोडणारे चौबाजूचे रस्ते त्या ठिकाणी स्वामी महाराज त्या ठिकाणी खासदार असताना झालेले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की आमच्या खासदारांनी, मागच्या दोन्ही खासदारांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावर पुन्हा एकदा मी मोठ्या मताधिक्याने विजय होईल. धन्यवाद. जय श्रीराम.